लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहे. लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी, तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत. लक्ष्मीपूजन करताना एका एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल किंवा मिळेल तो कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी किंवा तांब्याचा किंवा मातीचा कलश घेऊन त्यात थोडंसं गंगाजल मिसळून 80% पाण्याने भरून घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावा. कलशावर नारळ ठेवून 5 आंब्याची पानं त्याभोवती सजवावी. कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने किंवा कमळाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं चांदी किंवा साधे रुपयाचे नाणे ठेवावे. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. आता देवीजवळ म्हणजे लक्ष्मी मातेजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी नवीन कॉपी ठेवावी, परंतु पुस्तकाचे कवर चांबड्याचे नसावे. हे प्रथम देवासमोर बसून हात जोडायचे आहे, आपल्या गुरूंचं ध्यान करायचं आहे. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम गुरवे नमः. यानंतर देवाला गंध लावून तोच गंध आपल्या कपाळी लावायचा आहे. स्त्रियांनी देवीला हळद कुंकू वाहून आपल्या कपाळी देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. ओम स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ती न पूषा विश्ववेदाः स्वस्ती न तारक्षयो अरिष्टनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरी गुं सर्वभूतानां तामिहोपवैश्रियम्. यानंतर डाव्या हाताने 3 वेळा पाणी उजव्या हातात घेऊन ते आचमन म्हणून प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा हातात पाणी घेऊन जमिनीवर वाहून द्यायचं आहे आणि हात स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. ओम केशवाय नमस्वाहा. ओम नारायणाय नमस्वाहा. ओम माधवाय नमस्वाहा. चौथ्यांदा पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमस्वाहा. ओम आत्मतत्त्वं शोधयामि स्वाहा. ओम विद्यातत्त्वं शोधयामि स्वाहा. ओम शिवतत्त्वं शोधयामि स्वाहा. ओम सर्वतत्त्वं शोधयामि स्वाहा. आपल्याजवळ जो कलश ठेवलेला आहे पाण्याने भरून त्याला गंध अक्षत भस्म पत्र फूल हे लावायचं आहे. ओम गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात् पूर्ण जले समुद्र सरिता देवै सदा वंदिता. ओम गंगा मातायै नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुम. ओम गंगा मातायै नमः. सकल पूजनार्थं भस्म गंधाक्षत पत्र पुष्प धूप दीप नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्ते पाणियं समर्पयामि प्रार्थना पूर्वकं. नमस्कार करायचा आहे. नमस्कारं करोमि. आता एक फूल घ्यायचं आहे आणि त्या कळसातील पाणी आपण
मांडलेल्या सर्व पूजा सामग्रीवर आणि स्वतःवर शिंपडून घ्यायचं आहे आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा ओम विष्णवे नमःचा जप करायचा आहे. अपसर्पन्तु ये भूता भुवि संस्थिता ये भूता विघ्नकर्तरास्ते नश्यन्तु शिवाज्ञयः नश्यन्तु शिवाज्ञयः. यानंतर हातात फूल आणि गंधयुक्त अक्षदा घ्यायचे आहेत आणि सर्व देवांचं या मंत्राप्रमाणे स्मरण करायचं आहे. ओम श्रीमन महागणाधीश्वराय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम पार्वती परमेश्वराभ्यां नमः. ओम मातृपितृदेवताभ्यो नमो नमः. मंगलम अविघ्नमस्तु. समुखैकदन्तस्य कपिलो गजकर्णका लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि यत्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नतस्य न जायते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतास्मतां प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति च चतुर्थकम् पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः. उक्तैनेतानि नामानि ब्रह्मनैव महात्मना सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदये स्थितो भगवान् मङ्गलाय तनो शिवा तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव गौरीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया येषां गौरीवरः शम्भो हृदयस्थो महेश्वरा विश्वेश्वरं गुरुदेवं सर्वेश्वरमहेश्वरान् सरस्वत्यै प्रणमाद्यौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीष्टार्थसिद्ध्यर्थं पूजितो यसुरासुरै सर्वविघ्नहर तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वेषारब्धकार्येषु त्रयश्रीभुवनेश्वरा देवा दिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशा नमहेश्वरा. नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणिपतये नमो नमः. यानंतर आपल्या हातातले फूल अक्षद आणि गंधयुक्त श्रीमन महागणपतीवर वाहून द्यायचं आहे. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः नमस्कार करायचा आहे. यानंतर आपल्या पूजेचा मुख्य संकल्प करण्यासाठी हातात थोडंसं जल उजव्या हातात आणि थोडंसं अक्षदा घ्यायचे आहेत. एक फूल हातात ठेवायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. हर ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य शिव शिव शंभो राज्ञा परतमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीय परार्धे शिवपदे वैवस्तर मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये आर्यावर्तक देशे वीरभद्रावततारे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र प्रदेशे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिक चंद्रमाने महाक्षिवक्षित्रे मासोत्तममासे कार्तिकमासे कृष्णपक्षे पुण्यायाम अमावस्या शुभतिथो. आपल्या या ठिकाणी आपल्या गोत्राचं उच्चारण करायचं आहे आणि स्वतःचं संपूर्ण नाव घ्यायचं आहे आणि माझ्यामागे म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त
इष्टफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवारानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य प्राप्त्यर्थम तथा धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम तथा च अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्म्याः चीरकाल संरक्षणार्थम तथा सभायां राजद्वारे व्यापारे व्यवसाये यश कीर्ति लाभ प्राप्त्यर्थम तथा कायिक वाचिक मानसिक सकल पाप निवृत्ति पूर्वकं तथा च स्थिर लक्ष्मी प्राप्त्यर्थम अद्य शुभतिथो यथा मिलित उपचार द्रव्यैः सह श्री महालक्ष्मी देवता पित्यर्थम श्री महालक्ष्मी पूजन अंगत्वेन कुबेरादी पूजन अंगत्वेन गणपति पूजन दीप पूजन शंखा पूजन अद्य शुभतिथो अहम करिष्ये। हातातलं पाणी त्या तामनामध्ये सोडून द्यायचं आहे, पुन्हा एकदा पाणी घेऊन त्या तामनामध्ये सोडून द्यायचं आहे। यानंतर आपल्याला पृथ्वी पूजा करायची आहे, हातात फुलं अक्षदा आणि गंधयुक्त अक्षदा घेऊन जमिनीवर व्हायच्या आहेत, जमिनीचं दर्शन घ्यायचं आहे। ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवीं पवित्रं कुरु चासनम। आपल्या आसनाच्या खाली सुद्धा दोन अक्षदा ठेवायचे आहेत आणि जमिनीला नमस्कार करायचा आहे। ओम ब्रीं आधार शक्तै नमः। सकल पूजार्थं गंध गंधाक्षत पुष्प धूप दीप नैवेद्यं निवेदयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि। यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे, दिव्याला गंध अक्षदा फूल पत्र दाखवायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे। ओम श्री दीपदेवताभ्यो नमः। ओम ह्रीं दीपधाराय नमः। भो दीप देवस्वरूपं कर्म साक्षी अविघ्नकृत यावत् कर्म समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव। शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसंपदा पापबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते। दीपज्योति परब्रह्म दीपज्योति सदाशिवा दीपो हरतु मे पापं नित्यं दीपं नमोस्तुते। ओम दीपदेवताभ्यो नमः। सकल पूजार्थे भस्म गंधाक्षत पत्र पुष्प धूप दीप नैवेद्यं च निवेदयामि। थोडी खडीसाखर तीर्थ ठेवायची आहे आणि त्याच्याभोवती पाणी फिरवून घ्यायचं आहे। नैवेद्यान्ते पाणयं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि। यानंतर आपल्याला घंटेची पूजा करायची आहे, घंटेला गंध अक्षदा पुष्प पत्र धूप दीप आणि पुन्हा साखर ठेवून नैवेद्य दाखवायचा आहे। ओम श्री घंटा देवताभ्यो नमः। आवाहयामि स्थापयामि पूजयामि आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्यात् घंटारवं भक्त्या शंभोर्चन पूर्वकम्। ओम श्री घंटा देवताभ्यो नमः। सकल पूजार्थं भस्म गंधाक्षत पत्र पुष्प धूप दीप नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्ते पाणयं समर्पयामि। घंटा एकदा वाजवून पुन्हा जागेवर ठेवायची आहे, तिला नमस्कार करायचा आहे, प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि। यानंतर आपल्याला शंख याचं पूजन करायचं आहे, शंख नसल्यास फक्त मानसिक पूजन करायचं आहे। ओम श्री शंख देवताभ्यो नमः। आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम शंखाद्यौ चंद्रदेवैत्यं कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापतिं विद्या अग्रे गंगा सरस्वती
त्वं पुरा सागर उत्पन्नो विष्णुना विधृता करे नमितः सर्वदेवस्य पांचजन्य नमोस्तुते। दोन पळ्या त्या शंखामध्ये पाणी घालायचं आहे। ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमही तन्नो शंख प्रचोदयात। सकल पूजार्थे भस्म गंधाक्षत पत्र पुष्प धूप दीप नैवेद्यम च निवेदयामि नैवेद्यान्ते पाणियं समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि। अथ गणपती पूजनम। हातात अक्षदा घेऊन गणपतीचं ध्यान करायचं आहे। ओम गणानां त्वं गणपति गुं हवामहे प्रियानां त्वं प्रियपति गुं हवामहे निधीनां त्वं निधिपति गुं हवामहे वसो मम आवहनजामि गर्भधमा त्वमजासि गर्भधाम्म वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भूर्भुवस्वः महागणपतिम आवाहयामि सशक्तिम सांग सायुध सहवान सपरिवार महागणाधीश्वर अत्रागच्छ आवाहयामि आवाहितो भव स्थापयामि सुस्थिरो भव सन्निहितो भव सन्मुखो भव अवकुंठो भव वरदो भव। ओम भूर्भुवस्वः महागणाधीश्वराय नमः आवाहनार्थम स्थापनार्थम पूजनार्थम अक्षदां समर्पयामि। हातातली अक्षदा आणि फुलं गणपतीवर वाहून द्यायची आहे। प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि। गणपतीला अक्षदा वाहायची आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः आसनार्थम अक्षदां समर्पयामि। पुढं फुलाने पाणी शिंपडायचं आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः पादयोः पाद्यं समर्पयामि। पुन्हा गणपतीवर थोडंसं गंधाक्षतयुक्त पाणी वाहून द्यायचं आहे। ओम श्रीमन महागणाधीश्वराय नमः अर्घ्यं समर्पयामि। पुन्हा फुलाने पाणी वाहायचं आहे। ओम श्रीमन महागणाधीश्वराय नमः आचमनीयं समर्पयामि। थोडंसं पळीने गणपतीची मूर्ती आपण उचलून ताटात घ्यायची आहे आणि दोन पळ्या पाणी वाहायचं आहे। ओम श्रीमन महागणाधीपतये नमः स्नानं समर्पयामि। यानंतर आपल्याकडे जे पंचामृत आहे त्याच्यामध्ये दूध दही दूध तूप आणि साखर हे पाची एकत्रित केलेले आहे। या पाची मंत्राने आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे। पयोदधी घृतं चैव मधुशर्करान्वितं पंचामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवस्वः श्रीमन महागणाधिपतये नमः पंचामृत स्नानं समर्पयामि। पंचामृत स्नानांते यानंतर पुन्हा साधं पाणी गणपतीला वाहायचं आहे। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। यानंतर आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक पात्र असल्यास त्यात पाणी भरून अखंड धार गणपतीवर चालू ठेवायची आहे। अन्यथा अभिषेक पात्र नसल्यास आपण पळीपळीने गणपतीला अभिषेक करायचा आहे। ओम भद्रम करणे भीष्णयाम देवाहा भद्रम पश्येमाक्षभीर्यजत्राः स्थिरैरंगैस्तुष्टवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितै यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षयो अरिष्टनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। हर ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारं अवश्रोतारं अवधातारं अवधातारं अवानूचां नम शिष्यम् अवपश्चातात् अवपूर्वस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्।
त्वं वाण्मयस्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लेयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारोऽसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम् गणादिं पुरमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारा पर्तरा अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तवमनुस्वरूपं गकारापुररूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तरूपं बिन्दुत्वरूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्याः गणकऋषिः निःश्रुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गण गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वर्धं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टाद्यौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्त्यस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॐ शान्ति शान्ति शान्तिः। यानंतर पळीतले सर्व पाणी किंवा अभिषेकातले सर्व पाणी गणपतीवर वाहून द्यायचं आहे। गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे। कापसाचे वस्त्र गणपतीला वाहायचे आहेत। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः वस्त्रं समर्पयामि। यानंतर अक्षदा वाहायचे आहे। जानवे वगैरे काही असतील ते गणपतीला वाहायचे आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः उपवस्त्रं समर्पयामि। गणपतीला गंध आणि भस्म लावायचं आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः विभूतिं धारयामि। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः गंधं समर्पयामि। गणपतीला हळद वाहायची आहे। ओम आणि कुंकू वाहायचं आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। गणपतीवर अक्षदा वाहायची आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः अक्षदं समर्पयामि। गणपतीवरला दुर्वा वाहायचे आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः दुर्वां समर्पयामि। बेलाचं पान असल्यास गणपतीला वाहायचं आहे। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संवारं बिल्वपत्रं गणार्पणं। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः बिल्वपत्रं समर्पयामि। गणपतीला पुष्प वाहायची आहे। माल्यादीनि सुगंधीनि माल्यत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पुष्पाणि गृहान् परमेश्वरम्। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः नानाविधि रक्तपुष्पं लाल रंगाचं फूल गणपतीला वाहायचं आहे समर्पयामि। गणपतीला अगरबत्ती किंवा धूप दाखवायचं आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः धूपं आग्रेपयामि। वनस्पतीरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तम अग्रेय सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। गणपतीला दिवा ओवाळायचा आहे। दीपज्योती ओम स्वप्रकाशो महादेवा सर्वस्थितिमिरापहा सबाह्याभ्यंतरं ज्योतिर्दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवस्वः श्रीमन महागणाधिपतये नमः स्थापिप धूपं दर्शयामि स्थापिप दीपं दर्शयामि। थोडा खडीसाखरेचा नैवेद्य गणपतीपुढे ठेवायचा आहे। त्याच्या भोवती पाणी फिरवून घ्यायचंय। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्ते पाणयं समर्पयामि। ओम प्राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा समानाय स्वा उदानाय स्वा ब्रह्मणे नमः। तीन पळ्या पाणी ताटामध्ये सोडून द्यायचंय।
ओम उत्तर पोषणम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम समर्पयामि। ओम भूर्भुव स्व श्रीमन महागणाधिपतये नमः, नमस्कारम करोमि। हात जोडायचे आहे, हातात फुलं ठेवायची आहेत, गणपतीची प्रार्थना करायची आहे। प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे, आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेशर दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी। हे रंभागन नायका शिवसुता, भक्ता बहुतोषवी। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे। माथा शेंदुर पाझरे कविवरे, दुर्वांकुरा चेतुरे। माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखून चिंता हरे। गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे। मंगलमूर्ती मोरिया, गणपती बाप्पा मोरिया, गणपती गजानन महाराज की जय। सिद्धि बुद्धि सहिताय श्रीमन महागणाधिपतये नमः, प्रियतान मम। हातातले फुलं आणि अक्षदा गणपतीला वाहून द्यायचं आहे। यानंतर आपल्याला कलशपूजन करायचं आहे। आपल्याजवळ जो कलशयुक्त तांब्या ठेवलेला आहे, त्या तांब्यात जर आपण कलश मांडलेला असेल तर नारळ तात्पुरतं बाजूला काढून ठेवायचं आहे आणि त्या कळसाला तिन्ही चारी बाजूंनी गंध लावायचा आहे। त्या कळसामध्ये थोडेसे भस्म घालायचं आहे, फुलं घालायची आहेत, थोडीशी खडीसाखर पंचामृत त्या कळसामध्ये घालायचं आहे आणि त्या कळसावर आपला उजवा हात ठेवायचा आहे। या कळसामध्ये आपण सर्व देवांचं, सप्तसागरांचं, सर्व वेदांचं आणि सर्व नद्यांचं, समुद्रांचं या ठिकाणी आपण आवाहन करत आहोत। मी ज्या मंत्रामध्ये ज्या ज्या देवांचं नाव घेत आहे ते सर्व या कलशामध्ये विराजमान होत आहे अशी आपल्याला भावना करायची आहे। हर ओम। कलशस्य मुखे रुद्र कंठे विष्णु समश्रिता, मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगण स्मृता। कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेदो सामवेदो यथर्वणा। अङ्गैश्च संहिताः सर्वे कलशं तु समश्रिता, अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरी तथा। सर्वे समुद्रा सरिता तीर्थानि जलदानदा, आयातुं देव पूजार्थं दुरितक्षयकारकः। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुं। गायत्रीम् आवाहयामि, सावित्रीम् आवाहयामि, सरस्वतीम् आवाहयामि। ओं गंगे अत्रागच्छ, आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि। आवाहनार्थं सकल पूजार्थे भस्म गंध अक्षद पत्र पुष्प धूप दीप नैवेद्यं च निवेदयामि। नैवेद्यान्ते पाणियं समर्पयामि, प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि। यानंतर कळसाच्या चारी दिशेला आपल्याला फूल आणि अक्षदा व्हायचे आहे। ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि, दक्षिणे अथर्वेदाय नमः अथर्वेदं पूजयामि, पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि, उत्तरे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि। हात जोडायचे, कळसाला प्रार्थना करायची आहे। देवदानव संवादे मध्यमाने महोदधो, उत्पन्नोऽसि तदा कुम्भ विद्रुतो विष्णुना स्वयं। त्वत्तये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः, त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणा प्रतिष्ठिता।
शिवा स्वयं त्वमेवासी विष्णुस्वं च प्रजापति आदित्या वसवो रुद्रा विश्वे देवा सपैतृकाः त्वयि तिष्ठन्ति सर्वेऽपि यता काम फलप्रदा त्वत्प्रसादाम् इमां पूजां कर्तुमीहे जलोद्भव सानिध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा। यानंतर कळसावर नारळ ठेवलेला आहे, नसल्यास ठेवायचं आहे, आणि तो कळस उचलून आपल्या कपाळी लावायचा आहे, आपली पत्नी असल्यास किंवा मुलं असल्यास त्यांच्या कपाळी लावायचा आहे, आणि पुन्हा आपल्या कळसाच्या ठिकाणी तो ठेवून द्यायचा आहे, कळस उचलायचा आहे। नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय सुपाशहस्ताय सनातनाय जलदीनाथाय नमो नमस्ते। ओम आपांपतये वं मूर्णाय नमः वं मूर्णाय नमः वं मूर्णाय नमः वं मूर्णाय नमो नमः। यानंतर आपल्याला मुख्य महालक्ष्मीच्या पूजेला सुरुवात करायची आहे। महालक्ष्मीची मूर्ती आपल्यासमोर आहे, हातामध्ये गंध युक्त अक्षदा आणि फुलं घ्यायची आहेत। महालक्ष्मीचं ध्यान करायचं आहे। या सा पद्मासनस्ता विपुल कटितटी पद्मपत्रायताक्षी गंभीरावर्तनाभिस्तनवरभनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया या लक्ष्मी दिव्यरूपै मणिगणखचितै स्नापिता हेमकुम्भैः सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता। ॐ महालक्ष्मी नमः ध्यानार्थे पुष्पं समर्पयामि। यानंतर पुनः अक्षत घ्यायचे आहेत आणि देवीला वाहायचे आहे। ओम सर्वलोकस्य जननीं सर्वसौख्य प्रदायिनीं सर्वदेवमयीन्मीषां देवी आवाहयाम्यहम्। ओम भूर्भुवस्वः महालक्ष्मी नमः आवाहनार्थम। यानंतर फुलं वाहायची आहे आणि अक्षदा वाहायची आहे। अक्षदायुक्त पुष्पं समर्पयामि। देवीला आपल्याला बसण्यासाठी आसन द्यायचं आहे, त्यासाठी पुन्हा अक्षदा वाहायची आहे। ओम महालक्ष्मी नमः आसनं समर्पयामि। यानंतर देवीची मूर्ती किंवा आपलं जे नाणे असतील जे अभिषेकासाठी आपण घेतलेले आहेत ते आपल्या पात्रात घ्यायचे आहे। सर्व पात्रामध्ये घेतल्यानंतर दोन पळ्या सर्व पात्रातील देवतांवर आणि महालक्ष्मीवर व्हायच्या आहेत पाण्याच्या। ओम भूर्भुवस्वः महालक्ष्मी देवै नमो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि। आता गंध अक्षयुक्त पाणी पळीमध्ये घ्यायचं आहे आणि ते देवीला वाहायचं आहे। ओम भूर्भुवस्वः श्रीमन महादेव लक्ष्मीदेवै नमो नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। यानंतर साधं पाणी पुन्हा देवीवर वाहायचं आहे। ओम भूर्भुवस्वः श्रीमन महालक्ष्मी नमः आचमनीयं जलं समर्पयामि। पुन्हा देवीवर शुद्धोदक गंगोदक म्हणजे साधं जल वाहायचं आहे। ओम श्रीमन महालक्ष्मी नमः स्नानं समर्पयामि। यानंतर आपल्याकडे जे पाच युक्त पंचामृत आपण घेतलेलं आहे, दही दूध तूप मध आणि साखर, ह्या एकत्रित आपल्याला देवीवर अभिषेक करायचा आहे। प्रथम दुधाचा मंत्र। ओम आप्यायस्व समेति उते विश्वत सौमर्ष्ण्यं भवा वाजस्य संगते। ओम भूर्भुवस्वः श्रीमन महालक्ष्मी देवै नमो नमः क्षीरस्नानं समर्पयामि। यानंतर साधं पाणी देवीला वाहायचं आहे। ओम भूर्भुवस्वः श्रीमन महालक्ष्मी देवै नमो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि। यानंतर
पंचामृतातील दयाचा मंत्र पुन्हा पंचामृत व्हायचं आहे. ओम दधिक्रवानो आकरीशम जिष्णो स्वरस्य वाजिनः सुरभीनो मुखाकरत् तत्राणम् आयुषी तारिषत्. ओम भूर्भुवस्वः श्रीमन महालक्ष्मी देवे नमो नमः. दधी स्नानम समर्पयामि. यानंतर साधं पाणी व्हायचं आहे. दधी स्नानांते शुद्धोदक स्नानम समर्पयामि. आता तुपाचा मंत्र पुन्हा पंचमृत व्हायचं आहे. ओम शुक्रमसी ज्योतिरसी ते जो देवो सवत्पुनः तव चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मभिः. ओम भूर्भुवस्वः श्रीमन महालक्ष्मी देवै नमो नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्ते सदपानी व्हायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता मधाचा मंत्र पुन्हा पंचामृत. ओम मधुवा ओम मधुवातारताय ते मधुक्षरति सिन्धवः मार्द्वीन तोषधीः मधुनुक्तो मतोषधो मधुमः पार्थिवं रजः मधुद्यरस्तु नापिता मधुमानो वनस्पति मधुमम् अस्तु सूर्यः मार्द्वीगावो भवन्तु नः. ओम भूर्भुवस्वः श्रीमन् महालक्ष्मीदेवै नमो नमः. मधुस्नानं समर्पयामि. यानंतर पुन्हा शुद्धोदक म्हणजे साधं पाणी देवीला व्हायचं आहे. ओम भूर्भुवस्वः श्रीमन् महालक्ष्मीदेवै नमो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. यानंतर साखरेचा मंत्र पुन्हा पंचामृत व्हायचं आहे. ओम स्वादुपवस्य दिव्याय जन्मने स्वादुरिंद्राय सहवितुनामने स्वादुमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाम अदभ्याः. ओम भूर्भुवस्वः श्रीमन् महालक्ष्मीदेवै नमो नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. यानंतर साधं पाणी व्हायचं आहे. शर्करा स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः. यानंतर अभिषेक पात्र असल्यास अभिषेक पात्रात पाणी भरून घ्यायचं आहे. अन्यथा पळीपळीने आपल्याला देवीचा अभिषेक करायचा आहे. आपण श्री सुक्ताने देवीचा अभिषेक करणार आहोत. हर ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामाश्वं पुरुषानहं अश्वपूर्वामृतं मध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवै श्रीर्मा देवी जोषतां कासोस्मितं हिरण्यप्राकारं आद्रां ज्वलन्तीं तृप्तं तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारं तां पद्मिनीं शरणम् अहं प्रपद्ये अलक्षिर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मनिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रैस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे शुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं संवृद्धिं च सर्वान्निर्दुर्मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिष्णीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवै श्रियं मनसा काममाकूतिं वाचा सत्यमशीमहि पशूनां नृपमन्यस्य मयि श्रीश्रेयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीम् आपासृजन्तु सिग्नानि चित्क्लेतवसमे गृहे नीच देवी मातरं श्रियं वासय मे कूले आद्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदुम आवह आद्रां यक्रनिं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदुम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहं यशुचि प्रयतो भूत्वा जुहूया जानमन्वहं सुक्तं पञ्चदशचञ्च श्रीका
राम सततम जपेत। पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पाद पद्मं मयि सन्निधस्त्वं। पद्मानने पद्मवरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे वजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहं। अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे जूषितां देवी सर्वकामाश्च देहि मे। पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तश्वादिगवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे। धनम् अग्नि धनम् वायु धनम् सूर्यो धनम् वसु धनम् इन्द्र बृहस्पति वरुणम् धनम् अश्विना वैनतेय सोमम् पिब सोमम् पिबतुत्रः। सोमम् धनस्य सोमिनो मह्यम् ददातु सोमिना। न क्रोधो न च मात्सर्यम् न लोभो न शुभामतिः। भवन्ति कृतपुण्यानाम् भक्ता श्रीसूक्तजापिनाम् सरसिज निलये सरोजहस्ते धवलन्तराकुशगन्धमाल्यशोभे। भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतकरि प्रसीद मह्यम्। विष्णुपत्नी क्षमा देवी माधवीं माधव प्रियं लक्ष्मीप्रिय सखी भूमिं नमाच्युत वल्लभां। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्री वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्य विधाय शोभमानं महीयते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषाद्वहि। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। यानंतर देवीला थोडीशी हळद लावून देवीची मूर्ती किंवा जे आपले लक्ष्मीयुक्त इतर नाणे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचे आहे। यानंतर देवीला वस्त्र व्हायचं आहे। ओम श्रीमन महालक्ष्मी नमा वस्त्रम समर्पयामी आचमनीयम जलम समर्पयामी। यानंतर काही देवीचे दागिने आणले असतील तर ते देवीला व्हायचे आहे, नसल्यास अक्षता व्हायचे आहे। ओम श्रीमन महालक्ष्मी नम उपवस्त्रम समर्पयामी आचमनीयम जलम समर्पयामी ओम महालक्ष्मी नम। तिथे नानाविध कुंडल कटकादिनी आभूषणानी समर्पयामी। यानंतर देवीला गंध व्हायचा आहे, गंध लावायचा आहे, हळद कुंकू लावायचा आहे। ओम श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाढ्यस मनोहरम विलेपनम सुरेश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिष्णीं ईश्वरी ओं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियम्। ओं महालक्ष्मी नमः। हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। रक्तचंदन असल्यास व्हायचं आहे, सिंदूर असल्यास व्हायचं आहे। ओम श्रीमन महालक्ष्मी देवै नमो नमा रक्तचंदनम समर्पयामी सिंदूरम समर्पयामी। यानंतर विविध फुलं महालक्ष्मीला व्हायची आहे। माल्यादीनी सुगंधीनी माल्यत्यादीनी वै प्रभो मया नीतानि पुष्पाणि गृहान परमेश्वरी। ओं भूर्भुवस्वः महालक्ष्मी देवै नमो नमा नानाविधि पुष्पमालां समर्पयामि। फुलाचा हार देवीला व्हायचा आहे किंवा त्या ठिकाणी फोटो असल्यास त्या फोटोला लावायचा आहे। सर्व उपचारार्थम यानंतर आपल्याला गंधयुक्त अक्षता देवीला व्हायचे आहे। अक्षताश्च सुरेश्रेष्ठे कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या गृहान परमेश्वरी। ओं महालक्ष्मी नमः। सर्व उपचारार्थम अक्षतां समर्पयामि। देवीला काही सुगंधी फूल अत्तर वगैरे आणले असल्यास एका फुलाला लावून त्या देवीजवळ ठेवायचं आहे। तैलानी च सुगंधीनी द्रव्यानि विविधानि च मया दत्तानि लेपार्थं गृहान परमेश्वरी। ओं महालक्ष्मी देवै नमो नमः। सुगन्धितैलं पुष्पसारं च समर्पयामि। दुर्वा असल्यास त्या ठिकाणी देवीला दुर्वा व्हायचा आहे। ओं महालक्ष्मी देवै नमो नमः दुर्वां समर्पयामि। यानंतर आपल्या डाव्या हातात आपल्याला अक्षता घ्यायची आहे आणि पूजयामी म्हटल्यास दोन दोन अक्षता देवीवर व्हायच्या आहेत। आपल्याला देवीच्या संपूर्ण अंगाची
पूजा करायची आहे। ओम चपलायै नमः पादो पूजयामि, ओम चंचलायै नमः जानुनिं पूजयामि, ओम कमलायै नमः कटिं पूजयामि, ओम कात्यायनी नमः नाभिं पूजयामि, ओम जगत्मात्रे नमः जठरं पूजयामि, ओम विश्ववल्लभायै नमः वक्षस्थलं पूजयामि, ओम कमलवासन्ये नमः हस्तो पूजयामि, ओम पद्माननायै नमः मुखं पूजयामि, ओम कमलपत्राक्षै नमः नेत्रत्रयं पूजयामि, ओम श्रीयै नमः क्षीरं पूजयामि, ओम महालक्ष्मी नमः सर्वांगं पूजयामि। हातातल्या सर्व अक्षदा महादेवीवर आणि इतर सर्व लक्ष्मीवर वाहून द्यायचे आहे। आपण केरसुनी म्हणजेच लक्ष्मी त्या ठिकाणी आणली असेल तिथे पण ठेवून तिची पण पूजा करायची। हळद कुंकू अक्षदायुक्त गंध त्या ठिकाणी वाहून द्यायचे आहेत। यानंतर आपण ज्या अष्टलक्ष्मी आहे त्यांची देखील या ठिकाणी पूजा करणार आहोत। अष्टलक्ष्मी असल्यास आपण तिची पूजा करू, नसल्यास आपण फक्त हात जोडून त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे। ओम अनिन्मे नमः, ओम महिन्मे नमः, ओम गरिन्मे नमः, ओम लगिन्मे नमः, ओम प्रात्यै नमः, ओम प्राकाम्यै नमः, ओम इशितायै नमः, ओम वशितायै नमो नमः। याचेच अजून वेगळे नाव, ओम आद्यलक्ष्मी नमः, ओम विद्यालक्ष्मी नमः, ओम सौभाग्यलक्ष्मी नमः, ओम अमृतलक्ष्मी नमः, ओम कामलक्ष्मी नमः, ओम सत्यलक्ष्मी नमः, ओम भोगलक्ष्मी नमः, ओम योगलक्ष्मी नमो नमः। उदबत्ती लावायची आहे, अगरबत्ती किंवा धूप तो देवीला ओवाळून घ्यायचा आहे। वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमा आग्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवस्वः श्रीमान् महालक्ष्मी देवै नमो नमः धूपम आग्रपयामि। यानंतर दिवा असल्यास दिवा ओवाळायचा आहे। ओम स्वप्रकाशो महादेवा सर्वस्थिती मिरापहा सबाह्याभ्यंतरं ज्योतिर्दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवः स्वः श्रीमन् महालक्ष्मी देवै नमो नमः स्थापित धूपं दर्शयामि, स्थापित दीपं दर्शयामि। पिढे वगैरे जो पण काही नैवेद्य असलं आणला असेल तो त्या ठिकाणी देवीच्या पुढे ठेवायचा आहे। हातात पाणी घ्यायचं आहे आणि देवीला त्या ठिकाणी त्या पेढ्याभोवती फिरवून नैवेद्य दाखवायचं आहे। ओम नैवेद्यं षड्रसोपेतं नानाभक्षसमन्वितं दधिक्षीरघृतोपेतं नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवः स्वः श्रीमन्महालक्ष्मी देवै नमो नमः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्ते पाणयं समर्पयामि। पाच वेळा देवीला तो नैवेद्य घास म्हणून खाऊ घालायचा आहे, किंवा तशी आपल्याला क्रिया करायची आहे। हात पाच वेळा त्या नैवेद्यापासून देवीपर्यंत घेऊन तो वास आपल्याला देवीला द्यायचा आहे। ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा। तीन वेळा पाणी पळीमध्ये घेऊन ताटात सोडून द्यायचं आहे। ओम उत्तर पोषणम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वः श्रीमन् महालक्ष्मी देवै नमो नमः। यानंतर त्या ठिकाणी आपण जे काही फळं आणलेले असतील ते आप हातात घ्यायचे आहेत आणि माझ्या मागे प्रार्थना करायची आहे। फलेन फलितं सर्वं त्रैलोक्य सचराचरं तस्मात् फलप्रदानेन पूर्णा संतु मनोरथाः। यानंतर ते फळ आपल्या कपाळी, आपल्या पत्नीच्या कपाळी लावायचं आहे। आपली मनोकामना, आपल्या मनातील विचार देवीला सांगायचे आहे आणि चौरंगाला स्पर्श करून पुन्हा ते फळ जागेवर ठेवून द्यायचे आहे। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः अखंड ऋतुफलं समर्पयामि। यानंतर पुन्हा दोन पळ्या पाणी ताटात सोडून द्यायचे आहे। आचमनीयं जलं च समर्पयामि। आपण त्या ठिकाणी जे विडे ठेवलेले आहेत पाच
म्हणजे जे पानं ठेवलेली आहेत त्याच्याभोवती पाणी फिरवून घ्यायचं आहे. पुगीफलम महादिव्यम नागवल्ले दलेरितम कर्पूरचूर्ण संयुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम ओं महालक्ष्मी नमो नमः मुखवासार्थम तांबूलम समर्पयामि. त्या पानांवर जे सुट्टे काही पैसे ठेवले असतील किंवा नसल्यास त्या पानांवर सुट्टे पैसे ठेवायचे आहेत आणि त्याच्याभोवतीसुद्धा देखील पाणी फिरवून घ्यायचं आहे. हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमबीजम विभावसोः अनंत पुण्यफलदम अतः शांति प्रयच्छ मे ओम भूर्भुवस्वः श्रीमन महालक्ष्मे नमो नमः दक्षिणां समर्पयामि. यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जी आपण वही ठेवलेली आहे ती देखील लक्ष्मी आहे, त्या वहीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. त्या वहीवर श्री गणेशाय नमः असं लिहायचं आहे. अगोदरच लिहिलेलं असल्यास थोडंसं कुंकवाचे बोटं त्यावर शिंपडायचे आहे. ओम श्रीमन महागणेशाय नमः किंवा शुभ लाभ त्या ठिकाणी काढायचे आहे आणि तिथे फुलं अक्षदा आपल्याला त्या ठिकाणी वाहायचं आहे. यानंतर आपली लेखणी याची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्या नेहमीच्या व्यवसायासाठी आपण जे पण लक्ष्मी रूपाने आपण वापरत आहोत, कोणी कॉम्प्युटर वापरत असेल, कोणी लॅपटॉप वापरत असेल किंवा एखादा यंत्रसामग्री वापरत असेल त्या ठिकाणी फुलं अक्षदा वाहून तिजोरीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. कुबेर म्हणून तिथे स्वस्तिक काढून त्या ठिकाणी फुलं अक्षदा व्हायची आहे. कालिके त्वं जगद्माता माता रूपेण वर्तसे उत्पन्ना त्वं च लोकानां व्यवहार प्रसिद्धये ओम भूर्भुवस्वः. या कालिका रोगहरा सुवाद्या भक्ति समयस्तै व्यवहार दक्षै जनेर्जनानां भयहारिणीं च स लोकमाता मम सौख्यदास्तु ओम भूर्भुवस्वः लक्ष्मीरूपै नमो नमः. यानंतर लेखनीची पूजा करायची आहे. ओम लेखिने स्थित देवै नमो नमः. वहीची पूजा करायची आहे. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्रारुता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति वै देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. या ठिकाणी आता धनदायक जो उत्तर दिशेचा अधिपती आहे त्या कुबेराची पूजा करायची आहे. आवाहयामि देव त्वमी हायाहि कृपां कुरु कोशं वर्धय नित्यं त्वं परिरक्ष सुरेश्वर ओं भूर्भुवस्वः कुबेराय नमः. धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भगवन् त्वत्प्रसादेन धनधान्य समन्विताः ओं भूर्भुवस्वः श्रीमन् कुबेरदेवताभ्यो नमो नमः. गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि. स्थापित धूपम दर्शयामि स्थापित दीपम दर्शयामि आसादित नैवेद्यम निवेदयामि. धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचं आहे कुबेराला सुद्धा. यानंतर त्याच पद्धतीने आपले वजन काटे वगैरे काही असतील त्याची देखील या ठिकाणी पूजा करायची आहे. आपण व्यवहाराला जे जे काही वापरतो त्या सर्वांची या ठिकाणी गंध अक्षद फूल यांनी पूजा करायची आहे. नमस्ते सर्वदैवानां शक्तित्वै सत्यमाश्रिता साक्षीभूता जगद्धात्री निर्मिता विश्वयोनिनः ओं भूर्भुवस्वः.
असे म्हणून आपल्या सर्व पूजा सामग्रींची यंत्राची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे. प्रथम गणपतीची आरती निरंजनी पेटून घ्यायची आहे, सोबत कापूर देखील ठेवायचा आहे. ओम सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वे पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी सळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रेन मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फळा तुज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जरित मुकुट शोभ तुबरा रुनझुन तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रेन मनो कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे रिळवानी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रेन मन स्मरणे मात्रेन मन कामना पूर्ती जय देव जय देव. यानंतर देवीची आरती. ओम जय लक्ष्मी रमना मैया जय लक्ष्मी माता तुमको निस दिन सेवत मैया जी को निस दिन सेवत हर विष्णु धाता. ओम जय लक्ष्मी माता उमारमा ब्रह्मानी तुमही जगमाता मैया तुमही जगमाता सूर्य चंद्रमा ध्यावत सूर्य चंद्रमा ध्यावत नारद ऋषि गाता. ओम जय लक्ष्मी माता दुर्गा रूप निरंजनी सुख संपत्ति दाता मैया सुख संपत्ति दाता जो कोई तुमको ध्यावत जो कोई तुमको ध्यावत रिद्धि सिद्धि धन पाता. ओम जय लक्ष्मी माता तुम पाताल निवासिनी तुम ही शुभदाता मैया तुम ही शुभदाता कर्म प्रभाव प्रकाशिनी कर्म प्रभाव प्रकाशिनी नवनिधि की त्राता. ओम जय लक्ष्मी माता जिस घर तुम रहती तह सब सद्गुण आता मैया सब सद्गुण आता सब संभव हो जाता सब संभव हो जाता मन नहीं घबराता. ओम जय लक्ष्मी माता तुम बिन यज्ञ न होते वस्त्र न हो पाता मैया वस्त्र न हो पाता खान पान का वैभव खान पान का वैभव सब तुमसे आता. ओम जय लक्ष्मी माता शुभ गुण मंदिर सुंदर क्षीरोदधि जाता मैया क्षीरोदधि जाता रत्न चतुर्दश तुम बिन रत्न चतुर्दश तुम बिन
कोई नहीं पाता, ओम जय लक्ष्मी माता। महालक्ष्मी जी की आरती जो कोई नर गाता, मैया जो कोई नर गाता, उर आनंद समाता, उर आनंद समाता, पाप उतर जाता, ओम जय लक्ष्मी माता। यानंतर कापूर प्रज्वलित करून घ्यायचं आहे। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मंगलं भगवान शंभु, मंगलं वृषभध्वजा, मंगलं पार्वतीनाथ, मंगलायतनोहरा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मा नारायणी नमोस्तुते। घालील लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन नाम। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियात्वा बुद्ध्यात्मनात्वा प्रकृतिस्वभावा करोनि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। बोला लक्ष्मी माता की जय। सगळ्यांना आरती देऊन द्यायची आहे, सर्व देवतांना ओवाळून घ्यायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे आणि त्या निरंजनीच्या वरून फिरवून पाणीयुक्त फूल फिरवून ठेवून द्यायचं आहे। ओम जलेन शीतलीकरणम। यानंतर हातात फुलं आणि अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजलीसाठी उभं राहायचं आहे। हर ओम यज्ञेन यज्ञमर्जन्त देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानासचन्त यत्र पूर्वेः साध्याः सन्ति देवाः। ओम राजादिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् काम कामायं मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। हर ओम स्वस्ति साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराज्यम महाधिपत्यमयम समंत पर्यायी स्यात् सर्वभौमा सर्वायुषा अंतार्धा परार्धात् पृथ्वी समुद्र पर्यंताया एकराळीति तदप्ये श्लोको भिगितो मरुता पर्यावेष्टारो मरुतस्या वसंग्रहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदिति। ओम वागार्थ विव संप्रक्तो वागार्थ प्रतिपत्ते जगदा पीतरो वंदे पार्वती परमेश्वरो। ओम भूरिभुवस्वः। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे महाकाली च धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः। यानंतर आपल्या पूजेमध्ये काही चुकलं माकलं असल्यास हात जोडून देवीची प्रार्थना करायची आहे। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुच्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव।
कैलास राना शिवचंद्र मौळी, फलींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारण्य सिंधु भव दुःख हारी, तुजवीन शंभो मज कोन तारी, मोरया मोरया मी बाळ ताने, तुझीच सेवा करू काय जाने, अन्याय माझे कोटीन कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी, आत्मा त्वं गिरिजा मते सहचरा, प्राणा शरीरं गृहं, पूजाते विषयोपभोग रचना, निद्रा समाधि स्थिति, संचार पदय प्रदक्षिण विधि, स्तोत्रानि सर्वां गिरो, यत्तत् कर्म करोमि तद् अखिलं, शंभो तवाराधनम्। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितम विहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय कृणाब्दे श्री महादेव शंभो श्री महादेव शंभो। यदक्षरं पदं भ्रष्टं मंत्रा